मी ना काही जणांना असं वाटतं ना की काय एक वेळेला अरे बाबा आम्ही तर लांब इकडे बघा कुठून आल्यात इंग्लिश तिला कंट्री ती बोलल्यास ती काय दादू केलं नाटक दादू जोलायला केलं नाटक पाच दादू अरे बस का गावाला चढी जीव आजे धंदा वेळ नाही जीव नको आजे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता या विलावरती होतो तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉग मध्ये मस्त आहे बघा यो शर्ट घेतलेला काल मला काय पटला नाही पण आली तर पोझिशन असे आले शेट काय अंगोल आधीच केले ना आम्ही सर्वांनी केले अंगोल पण यो करीना बोलतो तुम्ही पहिले सगळा काम करा मग बोलतो मी अंगोल करीन विला असा माकलीला आता यो बघा गेला माझा धावा दाखवता मला मातशा हरका बसलेला वाटा असेल पण असं काही नाही यादी आत्ता जस्ट झाडू टाकून आले तिथं बघा तिकडे चालू केले माझं तिकडे माझ्या ऐकायला डायरेक्ट भांडी असत मारके एकदाच घ्या इच्छा म्हणा आणि इकडे यो बघा श्रावण म्हात्रे संगीतकार गीतकार नावापुरती स्पॉन्सरशिप आणि इकडे बापरे यो सीन म्हणा रास आवडला यो इकडतला पॉइंट बाबा बाबा असं वाटतं ना चला तर काय जातं थोड्याच वेळात आपण दर्शनाला जाऊया फॅन माझी फार गळतो तुम्हाला आता चालू आहे ना म्हणा अशी पोझिशन आले आता बघू कसा तरी विषय करू बघू चला असा व्हावे दाखव हा तर काय जाता आम्ही निघतोय दर्शनासाठी एकवीर आईच्या आणि मागे बघू शकता गाडी नंतर तुम्हाला एकदम कडक मध्ये दाखवता स्कॉर्पिओ आहे ने नवीन गाडी आहे बात गाडीची बात आता जरा सुरत मधल्या जरासा व्ह्यू मस्त पैकी मजा करीत निघू आपण फॅन तर गलत माझी कधी वर्षा पट्टाच आणला इसरला सगळा लोचाला पाठ आला आता बघू चला तरी पण ट्राय करता कसं तरी चालायला लागला दा रास्त्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी तुम्हाला खूप सारं तुमच्या आयुष्यात भर यश येऊ बस हीच एकवीर आई चंद्र प्रसन्न चला गाईस तर गाडी तर घेतली एकदम चांगली पण शेटला गाडीत चढता नाही आता मी याला दाखवतो कसा चढायचा आहे बघ मागं बसा असं इथं पकडायचा एक पाय इथं रॉयल 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 हा याला चढता नव्हता हे बोलताय तर तिथं पुढे येताना तिथं पकडायचा होता जास्ती बाकी मारू योकाला दिले इथं पकडा यो इथं दिले गाडी फास्ट चालत असली तर असा 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 बस शांत आता मस्त सनरूफ मधले ढग दिसतात का तुम्हाला खूप छान आता मी बाहेर निघणार आहे थोड्याच वेळात मग बघा सीन बघा मग खास त्यांनी त्याच्यासाठी कपडे घेऊन आले नवीन जाऊन दुकानातून असं काय नाही काय माझ्याकडे सनरूफ मधून बाहेर निघायसाठी अजून लोकांना दाखवायसाठी की मी शेट आहे करून असं काय नाही काय सगळ्यांना माहिती आहे आपण काय शेट आहे आज ना उद्या होईल शेट तो शेट नाही व्हायचा आपल्याला आपल्याला सबस्क्राईब वाढवा आपल्याला शेट नाही व्हायचा आपल्याला तर चांगला माणूस व्हायचा भाई बस परत दिवाळीच्या शुभेच्छा बघा गाईस तर उंड्या लक्ष्मी पूजन आहे आणि आज गर्दी बघा ही भयंकर आणि वाटतं बेंड बी लागल्यात मजा बेंड असलं तर मजा येईल नवीन गाडीचं स्वागत आधी बेंड लावल्यात डायरेक्ट बेंड साधा काम नाही बेंड कुठले आणल्या गाडीसाठी आसनगाव जे आसनगावशी ना बघा गाईच मागशी येतात बेंडवाले भाऊने बेंडवाला मागवलाय गाडीच्या आज बना काल आलते ना आसनगावची ती रात्री भांगडवाली हो रात्री भांडण झालं ना गाईच तर गाईज मी आहे टॉप यू कॅच करायला बादशा ओके बादशा तकदीर बादशा लावा तो बस झाला कटाला आला काय मजा आहे याला असं वाटतं का पत्रानं उभा राहिल्या दे ऐकू दादा बात लगेच हा बा असं सर ठेव याला आधी संत म्हणजे टेक्निक नाही आली गाईज टेक्निक नाही आधी माहित आता डायरेक्ट आम्ही दर्शन झाल्या वरती लिकेज होतो हा पाणी लिकेज आता ओपन झाला ओके
डन जीवन पावशे काय बोलतो भावा पच्चीस भावा चल चल मग घेता झालं ना सर लायडी मध्ये दर्शनाला चाललो आम्ही फुल क्राऊड आहे मजबूत वाला या शेठचा बारावे गावात तो एकविरा मंदिर आहे ना या शेठचा आपलं आपण गेलो का कोंबड्याची सोय बीच असत पण बघू आता कवा देतो कोंबडा मला बोललेला होता तू ये होता तुला कोंबडा फक्त आश्वासन देतो लोकांना कोंबड्यांचं तेव्हा कोंबडा तुला तुला होता गावठी कोंबडा बघता आता येतात गावठी कोंबडा कवा जेव्हा येईन तेव्हा डायरेक्ट वार बघून मात्र चैनी गोल्डन मॅन चिचपाडा गाव आपला यो पालखीचा लोगो आहे गाइस मस्त एक नंबर मला भी देना ये ना देऊ ना संकेत देऊ ना भगवान आहे आता पालखीला मी तुम्हाला सांगितलं दिले का नाही मी आठवण ठेवी नाही गोष्ट काय झालं दर्शन एकदा शी मस्त पैकी जरा बरा सर बसायला भेटला ना एक नंबर वाटतं सेम असा जर टाइम स्पेंड झाला तर इथे माझ्या 2 मिनिटा का ना पण एक नंबर माझ्या भावाने फुल घेतलाय गाडी ठेवायला कसा माहिती भावा गाडीचा अरे वा आपल्याला माहिती आहे ना म्हणून तर बोललो आंबा पॅन्टीने हालचाल खराब केल्यात माझा अक्षरशः हाल केल्यात पॅन्टीने चला जाऊ मग काय आज तर एक वर्ष व्हायला आला की या टायमाचे मी आज आलोय म्हणजे एक वर्षानंतर म्हणजे यो टाईम मला असा भिलाय माहिती नाही तर माझा टाईम सकाळी रात्री असाच असायचा खूप ब्लॉग्स पण बघितला असतील की एक तर संध्याकाळ सकाळ नाही तर मध्ये टाईम पण आज 12 वाजता आलोय आणि रांगोळी वगैरे एक नंबर काढली आहे शुभ दीपावली असं लिहिलंय तुम्हाला दाखवत चला जवळ मंदिर वगैरे मंदिर मोबाईल माझा ते तर दर्शन झालं एकदम मस्त आज माहितीच आहे तुम्हाला तुम्ही बघितला खूप जास्त आज फोकस केला कॅमेरा तिकडे आणि निवांतपणे आता निघतोय फटाफट आणि मेन म्हणजे माझ्या व्हिडिओ रील्स वगैरे का नाही आहेत माहिती एक वेळेच्या तशी साथीदार लागतात ना म्हणजे असं त्या क्षेत्रातले आता एक असं बाबा बेकार क्षेत्र आपला म्हणजे असं फक्त दर्शनासाठी येणं या असं फटाफट घरी जायची घाई असा एखादा निवाल त्या गोष्टीसाठी टाईम काढून यायला लागतं म्हणजे पूर्ण सगळ्या काही गोष्टीसाठी आता श्रावण मात्रेचे व्हिडिओ काढता चावले आम्हाला खर्च करायला लागत सातबाऱ्याला जायची वाट करतो बघू आता कुठे नेते माझा तो उपवास आहे मेन गोष्ट चला चला तर काय तुम्हाला सांगायला एक गोष्ट आवडेल की तुम्ही बोलताना काही जण तुम्ही नाही काही जणांना असं वाटतं ना की काय एक वेळेला अरे बाबा आम्ही तर लांब इकडे बघा कुठून आल्यात इंग्लिश येते इसराला तिला तिला मुंबई महाराष्ट्र असा बघितला ना कसा काम असा असतो म्हणजे तसा एवढ्या लांबची लोक आहेत आपण तर जवळ झालो तर गाईज भाऊनी गाडी घेतली तुम्ही ती गाडी आता तुम्हाला पहिले गाडीत दाखवता आणि बाकी ना नंतर तुम्हाला सगळं आता पुढचा एक्सप्लोअर करता काहीतरी एक विषय आणि रिक्षाचा टप लय भारी कलर केले मला लय पाटला एक नंबर खरंच करता आता मी चला गाईज चला गाईज तुम्हाला गाडी दाखवत आता इथं साईडला काढ पहिले गाडी काढ मस्त पैकी एक नंबर सिनेमॅटिक घेतो गाडी काढ बाहेर काढ
गाइस बघा सात बारे हो जेल तो बन तो काय बन होता मैं आलो इकडे का माहित आज आवरा मूड होता आलो कालच्या ठिकाणी बस आला येस अंडा कुठे सात बारा बन नसतो ना यांना इच्छा होती भले वेज पण सात बारा वाल्यांनी बन ठेवला आज सातबाऱ्यावाल्यांनी बंद ठेवला म्हणून केला लोचा आज बसतो आता जेवायला तर गाईज आता मी इथं यो वेज पनीर चिल्ली आहे आणि यांनी फुल साफ केलं ना प्लेट आता पर्यंत बराच कैदी झाला आणि यो शेट अल्पच ना थम्सअप बी आवरी खपवली आहे बी बर भेजा आलता आणि भेजा अर्धाच खाले आणि इक ते आलता नाही नाही चाय चाप खोटा बोलतो लिव्हर पेटा हां लिव्हर पेटा आलेला आणि पीस आलेले त्याला उपास दादूस गाईज दादूसला भेटावं लागलं दादूस दादूस मंचुरियन झालं का हा लेट झाला लेट झाले दादूस काय दादूस बघा दादूस दादूस पार्टी पाहिजे का आधीच्या आमच्या पार्टीचे पोरांना आपल्या चला रेटून घ्या काय दादूस केलं ना टक्के दादूस जवळला केलं ना टक्के दादूस सध आलो ना लक्ष असा असंच बसता बसता काहीतरी झाला विषय मलो दादूस पार वाटला हो खरं वाल्या तेला ना टक्के दादूस ऑइलमॅन गाईज तर फोटो बिटो काढले दादू जवळ पण दादूच रिमाइंड हा बाकी बात दादू गावाला जीव नको हजीर करू लगेच आता जाम पुढे यो शाहू मात्रेची वलक म्हणजे कातील 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 कामे फुल कातील पण दादूचा बाबा बात चल दादा एकदा नक्की येऊ आपण आणखीन चालू नाही आला चार वाजता आम्ही साडेतीन वाजता इथे हजीर झालो असं सच चाललेलो इथे आलेलो नेगलमध्ये मागे त्या करंजच्या इथे दादूसचा साथीदार व्हिडिओ काढणार रोजचा असतं का दादूस हे रास मग काही टेन्शन नाही बरी जमवलं चला घरी घरी जाता जाता टाइमपास झाला दोन्ही मेन पम बारे गाव बारे झोपून कष्ट करून काम 25 काही बोलतो यो बघा बघा कसा काम काढून आईच्या गावात चला ना जाऊ ना हा तर गाईज आता पोहोचलो सर्व्हिस सेंटरवर आणि इकडे बघा देखना चाहोगे आई एक तिरा सर्व्हिस सेंटर के मालक लोक की गाडी देखो कुठे गेली तुझी कुठे तुझी दोन्ही गाड्या अरे बाबा नफर परत झालं मी आता शर्तीना बस मी आलो शर्तीना हा तर गाय झालो घरी आणि इकडं तर बघा साफसफाई फुल चालू गाडी धावून आणली इकडे मिठाई पण आली ही दादाने दिली परमिशन आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सगळा काही बी करून टाका आणि बघ हॅपी दिवाळी कुकू ए घालू हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बोला हॅपी दिवाळी मस्त चलो गाईज बाय बाय.